नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपले सर्वांचे स्वागत करते. बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकारची तयारी, जशास तसे उत्तर दिले जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी साधला पत्रकारांशी संवाद. महाराष्ट्र ई क्रांत समितीकडून कर्नाटक सरकारचा निषेध. महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिंदोळे येथे रास्ता रोको. आमचा स्वीकार महाराष्ट्र सरकार करणार की नाही, युवा नेते शुभम शेळके यांचा महाराष्ट्र सरकारला प्रश्न. हिवाळी अधिवेशन हे गरीब शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितदृष्टिकोनातून निर्णय घ्यावे, भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांनी केले स्पष्ट. आता पाहूया सविस्तर बातम्या. अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यास सरकार तयार आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडले आहे. हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून काही विधेयके या दरम्यान पास करायची आहेत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. त्यांनी सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांच्या प्रश्नाला सरकार उत्तर देण्यास तयार आहे, कोणतेही प्रकरण आणल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असं ते म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या धक्क्याला उत्तर देताना ते म्हणाले की तेलंगणामध्ये काँग्रेसच्या हमी योजना वर्कआउट झाल्याने आम्ही तेथे सत्ता ठेवू शकलो आहे. हमी योजना या सर्व जाती धर्मातील गरिबांच्या हितासाठी बनवलेल्या आहेत असं ते म्हणाले. भाजपाला पक्षनेते पदासाठी 6 महिने लागले असून काँग्रेस पक्षाबाबत बोलण्याची त्यांची नैतिकता नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. अधिवेशन आरंभ आगतो. ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಏನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ತಯಾರಿದೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋಕ್ಕೆ. ಆಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಕಡೆ ಹೆಚ್ಚು ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ. ವರ್ಕೌಟ್ ಆಗೋದು ತೆಲಂಗಾಣಕ್ಕಿಂತ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಲ್ಲೂ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಅವ್ರು ಯಾರು ಬೇಕಿದ್ರು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲಪ್ಪ, ಅವ್ರು ಹೆಂಗಿದ್ರು? ನಾವು ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲೇಬೇಕು ಅಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಬಡವ್ರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಬಡವ್ರಿಗೆ, ಅವ್ರಿಗೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಿದ್ರು. ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಬಟ್ ಇವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಕೂಡ ಬಡವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅವ್ರಿಗೆ 6 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಅವ್ರನ್ನ ಅಪೋಸಿಷನ್ ಲೀಡರ್ ಮಾಡಿ, 6 ತಿಂಗಳವರೆಗೆ ಬಿಜೆಪಿಯವರು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ, ಅವ್ರೇನು ಮಾತಾಡೋದು ನಮಗೆ? ವಾಟ್ ಮಾರಲ್ ರೈಟ್ ಈ ಹ್ಯಾಸ್? ಅವರು ಜಂಟಿಯಾಗಿ ಹೋಗಿ ಮಾಡಲಿ, ಶೌರಲ್ಲಿ ಹಾಗೆ ಊಟ ಮಾಡಲಿ, ನಾವು ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. कर्नाटक सरकारने महामेळाव्यास परवानगी नाकारल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कर्नाटक सरकारच्या विरोधार्थ व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिंदोळी येथे रास्ता रोको करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी आंदोलन छेडले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने 144 कलम लागू करून कर्नाटक विधिमंडळ अधिवेशन विरोधी आंदोलन रोखले खरे, पण महाराष्ट्र एकीकरण समितीने चंदगड तालुक्याच्या हद्दीत रास्ता रोको करून कर्नाटकाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिंदोळी फाट्यावर एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी व कार्यकर्ते, तर दुसरीकडे कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी पाहायला मिळाला. शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शिंदोळीहून पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी तुटून पडल्याचा क्षण पाहायला मिळाला. गेली 67 वर्षे सीमा भागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्यासाठी केंद्र सरकार असो व कर्नाटक सरकार असो यांच्या विरोधात अनेक लढे देऊन बलिदानही दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा यशस्वी होऊ नये यासाठी कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी शिंदोळी सीमेवर आपले आंदोलन करून आपली महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट केली.
शिन्नोळी येथील रास्ता रोको आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा निषेध करत या सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्राने गांभीर्याने लक्ष देऊन सोक्षमोक्ष लावण्याची विनंती केली आहे। की जर आईबाप जर एकत्रित नसतील तर आम्ही कुणाकडे आम्ही आमचं दुःख सांगणार अशी परिस्थिती आज या ठिकाणी आलेली आहे। खरं म्हटलं तर आम्ही कित्येक वर्ष आमच्या आईवडिलांपासून आपण हे आंदोलन करतोय, आपल्या भाषेच्या आपल्या राज्यामध्ये जाण्याचा प्रयत्न आपण करतोय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जो हक्क आम्हाला दिलेला आहे त्या हक्काच्या माध्यमातून पण आपण ज्या ठिकाणी जन्मलो त्या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करत नाही झालोय, आपलं आपल्या मनामध्ये काय आहे ते आपण सांगत नाही झालोय। आज मला एक विनंती करावीशी वाटते महाराष्ट्रामधील सर्व नेत्यांना की खरोखरच तुम्हाला आम्ही पाहिजे आहोत की नाही हे तुम्ही डिक्लेअर करा। कारण का आज इतक्या दूर येऊन आम्हाला आंदोलन करावं लागतं आणि ह्या ठिकाणी इथले स्थानिक आमदार देखील ह्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येऊ शकत नाही आहे। खरं म्हटलं तर या मराठी माणसांच्या मतावरती हे आमदार निवडून आलेले आहेत, हे सरकार या मराठी मुद्द्यावरती आज महाराष्ट्रामध्ये राज करतं। परंतु ज्यावेळेला मराठी माणसांवरती ज्या सीमाभागामध्ये आडी अडचणी येतात, त्रास होतात, त्यावेळेला हे सर्व नेते मंडळी असतील किंवा महाराष्ट्र सरकार असेल एक गप बसण्याची भूमिका घेत आहे। मला महाराष्ट्र सरकारला एक विनंती करावीशी वाटते की सर्व नेते मंडळींना एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लावा आणि या ठिकाणी जो मराठी बांधवांच्या वरती जो अन्याय होतोय हा अन्याय दूर करण्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं। कारण अशा आपल्या तीन पिढ्या ह्या माध्यमातूनच आज कुठेतरी बर्बाद झालेल्या आहेत, आपले युवक शिकून देखील त्या ठिकाणी न शिकल्यासारखे वागतायत, तर हे देखील आपलं कर्तव्य आहे, महाराष्ट्र सरकारचं कर्तव्य आहे। आम्हाला तिथे त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुम्हाला कर्नाटकमधील सीमा भागातील सर्व सीमावासियांना आम्ही महाराष्ट्रामध्ये सुविधा देऊ, परंतु त्या सुविधा देखील त्या ठिकाणी आम्हाला मिळत नाहीत। आम्ही महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी आपण कर्नाटक राज्याच्या सुविधा घेऊ शकत नाही आहोत आणि आपण कर्नाटकामध्ये असल्या कारणानं महाराष्ट्रामधील महाराष्ट्र सरकार आम्हाला सुविधा देऊ शकत नाही आहे, तर ही कुठेतरी त्रासाची गोष्ट या ठिकाणी होताना दिसते। मला सर्व तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रामधील नेत्यांना सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर आपला हा प्रश्न निकालात लावावा आणि ह्या मराठी बांधवांच्या पाठिंब्यावर खंबीरपणे तुम्ही राहावा अशी विनंती मी या माध्यमातून करीन। तर यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री शंभूराजे देसाई यांनी सीमा भागातील जनतेची कदर न केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे त्यांनी ठणकावून सांगितलं। तर याच दरम्यान युवा नेते शुभम शेळके यांनी महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नाबद्दल स्पष्ट भूमिका सीमा भागातील जनतेला सांगावी असे प्रखर मत शुभम शेळके यांनी व्यक्त केले। आजपर्यंत 60 वर्ष आम्ही शांततेच्या मार्गाने लढतोय, लोकशाही पद्धतीने लढत असताना कर्नाटक सरकार वारंवार आमच्यावर अन्याय अत्याचाराचा वरवंडा त्या ठिकाणी फिरवत असते। आम्हाला वाटत होतं कागदोपत्री कर्नाटकात अडकलेलं असलं तरी महाराष्ट्र प्रशासन किमान इथली पोलीस आमच्या सोबत असतील, पण बेळगाव आणि या सीमा भागासाठी लढणाऱ्या आम्हा सीमावासियांची व्यथा प्रत्येक ठिकाणी तीच आहे आज इथं आल्यावर या ठिकाणी जाते। मी बोलायला सुरुवात करताना लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या त्या नीच मर्दार सरकाराचा कर्नाटक सरकाराचा त्याचबरोबर या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विसर पडलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्याचा निषेध इथं या ठिकाणी करून सुरुवात करतोय। संयुक्त कर्नाटक सरकारची भूमिका बघा, आज त्याने आम्हाला आमच्याच घरातून हद्दपार केलेला आहे आणि यावर महाराष्ट्र सरकार शेंड डोक्यानं त्या ठिकाणी गप्प बघत बसलाय, त्या ठिकाणी चक्क एक ड्रॉ करत नाही। इथला स्थानिक आमदार सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा द्यायला जी लोक देत नाही हे आमचं दुर्दैव आहे। आम्ही आयुष्यभर महाराष्ट्राचा मिळवण्यासाठी लढतोय, पण महाराष्ट्र सरकार किती गांभीर्याने या चळवळीचा विचार करतोय हे आता विचार करण्याची गोष्ट आहे।
सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रानं आपली या सीमा प्रश्नाबद्दलची भूमिका स्पष्ट करावी असा माझा त्यांना सवाल आहे. आम्हाला यायचा सीमा प्रश्न सोडवायचा, आम्हाला महाराष्ट्रात सामील व्हायचा, पण तुम्हाला आम्ही हवंय की नाही? बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी तुमची इच्छा आहे की नाही हे पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाला जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज दुर्दैवानं आम्हाला इथं येऊन आंदोलन करावं लागतंय. मागच्या वेळी सुद्धा आमचं आंदोलन उधळून आम्हाला त्या ठिकाणी एक दिवस अटक करण्यात आलं होतं. आज आम्ही बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे म्हणून घोषणा देतो. आज लोकशाही आमच्या हक्काची म्हणून घोषणा देण्याची वेळ आलेली आहे. लोकशाहीची क्रूर धट्टा याच्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. या कर्नाटक शासनाला जाब विचारण्यासाठी केंद्र सरकारनं एक बैठक घेतली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना बोलून काय झक मारली ते पहिल्यांदा त्यांनी सांगावं. आजपर्यंत एक वेगळी इमेज आपला मोठा भाई म्हणून त्यांनी आपली इमेज बनवली होती. कर्नाटक सरकार तुम्हाला थुकत पण नाही. सीमावासियांवर कुठेतरी अन्याय बंद व्हावा आणि याच्यासाठी समन्वय साधावा यासाठी तुम्ही बैठक बोलवली. त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना तिथे येण्यासाठी बंदी घातली जाते, लोकसभेत निवडून गेलेल्या संसदेच्या सदस्यांना सुद्धा येण्यासाठी बंदी घातली जाते, त्याच्याबद्दल सुद्धा कुणीही कुणाला अडवणार नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलेलं. तुमच्या सांगण्याला सुद्धा कर्नाटक सरकारनं किंमत दिलेली नाही याचा विचार तुम्ही कराल काय? आज या देशात खऱ्या अर्थानं लोकशाही न मानणारं किंवा भारतीय संविधानाचा काही स्वयंसूचक नसलेला भारतीय संविधान न मानणारं सरकार कुठलं असेल तर ते या देशातलं कर्नाटक सरकार आहे. आणि त्याच्यावर महाराष्ट्र सरकार किती गांभीर्यानं खऱ्या अर्थानं लक्ष देते ही बघण्याची गोष्ट आहे. आज आम्ही ज्या वेळेला हे सरकार सत्तेत आलं, देवनेसाहेब खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, आम्ही तिथं बेळगावात काहीतरी केलं, आम्हाला तिथं त्रास झाला, तिथं खडा झाला, तर कोल्हापूरात खड्या होते याचं कुठंतरी थोडं समाधान आहे आम्हाला. तुमचा आधार आम्हाला आहे, त्यासाठी आम्ही तिथं लढत असतोय. पण बाकीच्या पक्षांना काहीच नाही. बाकीच्या पक्ष उघड त्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात त्या ठिकाणी प्रचाराला येतात, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करतात आणि आम्ही निषेध व्यक्त करणं आपण इकडे काहीच करू शकत नाही हे आमचं दुर्दैव आहे. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी भूमिका जरी घेत असली तरी जोपर्यंत कर्नाटकात जसे सर्व पक्ष एकत्र येऊन या सीमा प्रश्नासाठी या चळवळीसाठी लढतात तसं महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे ह्या प्रश्नासाठी आवाज उठवतोय तोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाही. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारला याचं काही देणं घेणं आहे. आता शेवटचा पर्याय महाराष्ट्र शासनाला जाब विचारणं हाच राहिला असं मला वाटतंय. हा लढा प्रत्येक वेळा आम्ही सांगत असतो की हा लढा बेळगाव आणि कर्नाटकाचा नसून महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा आहे. फक्त बेळगाववाल्यांनीच लढायचं आणि महाराष्ट्रवाल्यांनी फक्त आम्ही सोबत म्हणून पाठीमागून हात दाखवायचा हे आता बंद केलं पाहिजे. प्रत्येक या चळवळीतल्या कार्यकर्त्यावर डझनभर गुन्हे आज त्या ठिकाणी आहेत. आठवड्यातले 15 दिवस त्या ठिकाणी प्रत्येकाला कोर्टमध्ये आपली कामधंदे सोडून राहावं लागतंय आणि महाराष्ट्र शासन इथं आमची खऱ्या अर्थानं थट्टा त्या ठिकाणी करत असते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक सत्याग्रही म्हणून त्यांनी तुरुंगवास भोगला म्हणून ते सांगतात. पण समन्वयक मंत्री आजपर्यंत इतक्या वर्ष समन्वयक मंत्री पद म्हणून त्यांनी निवडलेलं आहे, आजपर्यंत समन्वयक मंत्र्याला या बेळगावात येऊन आमच्या समस्या जाणून घ्यावं असं वाटलं नाही. समन्वयक मंत्री खऱ्या अर्थानं या दोन्ही राज्यातनं समन्वय करून बेळगावातल्या लोकांचा अन्याय कमी करण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेले असतात, पण या उलट समन्वयक मंत्री आम्हालाच घरचा आहार देत असतात की कशाला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला तिथं सोयीसुविधा मिळाल्या तर झालं की? मग तुम्ही स्पष्ट करा तुमची भूमिका की आम्हाला बेळगाव नको आहे, तुम्ही सोयी सुविधा आणि घ्या आणि राहा, मग आम्ही काय कशा पद्धतीने लढायचं, आमचा रस्ता आम्ही बघतोय. महाराष्ट्र शासनानं आता याच्या पुढे कुठेतरी ठोस भूमिका घेऊन सीमा प्रश्नाबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलली नाहीत तर कर्नाटक शासनाचा निषेध करायचा सोडून महाराष्ट्रावर आता आम्हाला धडक द्यावी लागणार आहे याचा त्यांनी विचार करावा. महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या बाबतीत आणि या राजकारण्याच्या बाबतीत महाराष्ट्र एकीकरण समितीनं ठोस भूमिका घ्यावी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींच्या पाठीशी आम्ही युवक ठामपणे उभे आहोत. तुम्ही जे काय आंदोलन पुकाराल ते यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी मी ग्वाही देतो. महाराष्ट्र सरकारचं आणि परत एकदा त्या निश्चित कर्नाटक सरकारचा निषेध करतो आणि तुमचा धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी यावेळी या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव आष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, सरस्वती पाटील व शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, विजय देवनेसह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.
बेळगावात होणारे हिवाळी अधिवेशन हे गरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले पाहिजे असे माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे राज्याध्यक्ष बी वाय विजेंद्र यांनी सांगितले आहे. बेळगाव जिल्हा हा उत्तर कर्नाटकाचे प्रवेशद्वार आहे. सुवर्णसौचा विचार येडियुरप्पा यांनी या भागातील गरीब आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केला होता व येथे होणारे हिवाळी अधिवेशन हे देखील या भागातील गरीब शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले पाहिजे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजेंद्र यांनी सांगितले आहे. त्यांनी सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. उत्तर कर्नाटकातील जनतेला या अधिवेशनाकडून खूप अपेक्षा आहेत, खास करून ऊस उत्पादकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे राज्य सरकारने गोड बातमी द्यावी असे ते म्हणाले. नवीन सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या, पण दिवसेंदिवस सगळे खोटे ठरत असल्याने राज्यातील जनतेच्या प्रश्नांना अधिवेशनातून उत्तर द्यावे लागेल असे ते म्हणाले. कर्नाटकचा हेब्बागिलो बेळगाव, बेळगाव जिल्हे. सन्मान्य ಹಿಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ರೈತ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಸೌಧ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಕಲ್ಪನೆ ಯಾಕೋಸ್ಕರ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕ ಇರಬಹುದು, ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಇರಬಹುದು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜ್ವಲಂತ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಇಲ್ಲೇ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಬೇಕು, ಇಲ್ಲೇ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಿದ್ರು ಮುಖ್ಯನ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಸದುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಸೌಧ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಇಂದಿನಿಂದ ಶುರುವಾಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿವೇಶನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ಬಹಳ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಭೀಕರ ಬರಗಾಲ, ರೈತರು ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ರೈತರು ಕೂಡ ಬಹಳ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಅಧಿವೇಶನ ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರರು ಬಹಳ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಸಹ ಅವರು ಕೂಡ ತಮಗೇನಾರೋ ಪರಿಹಾರ ಸಿಗಬಹುದಾ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸಿಹಿ ಸುದ್ದಿ ಕೊಡಬಹುದಾ, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರವಾಗೂ ಕೂಡ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಸದನದ ಒಳಗಡೆ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಆರು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಹೊಸ ಸರ್ಕಾರ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ನಿರೀಕ್ಷೆಗಳು ಇದ್ವು, ಆದರೆ ದಿನ ಕಳೆದಂತೆ ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಹುಸಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲೇ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಅಧಿವೇಶನದ ಮುಖೇನ ಆದ್ರೂ ಸಹ ಈ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ, ರೈತರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ ಒಂದು ಸುದ್ದಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ನಿರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಇದ್ದೇವೆ. ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಸದನದ ಒಳಗಡೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಒಂದು ವಿರೋಧ ಪಕ್ಷವಾಗಿ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಈ ನಾಡಿನ ಜನರ, ರೈತರ, ಬಡವರ ನಿರೀಕ್ಷೆಯಂತೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಸದನದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಪಡಿತೇವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಪಂಚರಾಜ್ಯ ನಿವಡಣುಕೀತ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವಿಜಯಾಚ್ಯಾ ಮುದ್ದ್ಯಾವರ ಉತ್ತರ ದೇತಾನಾ ತೆ ಮ್ಹಣಾಲೆ ಕಿ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವಿಜಯಾಚ್ಯಾ ಕಾರ್ಯಕರ್ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಚೆಹರ್ಯಾವರ್ಚಾ ಆನಂದ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಪಹಾಲಾ ಮಿಳತೋಯ್. ಸಂಪೂರ್ಣ ದೇಶಾತ್ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವಿರೋಧಾತ್ ಇಂಡಿಯಾ ಯುನಿಯನ್ಚಿ ಭೂಮಿಕಾ ಮಾಡಣ್ಯಾಚಾ ತ್ಯಾನಿ ಪ್ರಯತ್ನ ಕೆಲಾ ಹೋತಾ. ಮಾತ್ರ ನಿವಡಣುಕೀಚ್ಯಾ ನಿಕಾಲಾನೆ ಮೋಠಿ ತಾಕದ್ ಮಿಳಾಲಿ ಆಹೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನೆ ದಿಲೆಲ್ಯಾ ಆಶ್ವಾಸನಾನ್ವರ್ ಲೋಕಾಂಚಾ ವಿಶ್ವಾಸ್ ಬಸತ್ ನಾಹಿಯೆ. ಭಾಜಪಾನೆ ಲೋಕಸಭಾ ನಿವಡಣೂಕ ಗಾಂಭೀರ್ಯಾನೆ ಘೆತ್ಲಿ ಆಹೆ. ಭಾಜಪಾನೆ ಜೆಡಿಎಸ್ ಮಿಳೂನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾಚಿ ಹಕ್ಕಲ್ಪಟ್ಟಿ ಕರ್ನಾರ್ ಅಸಲ್ಯಾಸೆಹಿ ತ್ಯಾನಿ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. ರಾಜಸ್ಥಾನ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಅನಿ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಮಧ್ಯೆ ಭಾಜಪಾನೆ ಘೌಘವಿತ ಯಶ ಮಿಳವಲ್ಯಾನೆ ಬೆಳಗಾವಾತ್ ಭಾಜಪಾಕಡೂನ್ ವಿಜಯೋತ್ಸವ ಸಾಜರಾ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಾ ಆಹೆ. ರಾಜಸ್ಥಾನ, ಛತ್ತೀಸ್ಗಢ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮಧ್ಯೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಾನೆ ಘೌಘವಿತ ಯಶ ಮಿಳವಲ್ಯಾಮುಳೆ ಬೆಳಗಾವ್ ಯೇಥೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಾಚ್ಯಾ ನೇತೃತ್ವಾಖಾಲಿ ವಿಜಯೋತ್ಸವ ಸಾಜರಾ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಾ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಾಚೆ ಮಾಜಿ ಆಮದಾರ ವ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಚೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿಲ್ ಬೆನ್ಕೆ ಸಹ ಪಕ್ಷಾಚೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ಯಾಂಚ್ಯಾ ಉಪಸ್ಥಿತಿಮಧ್ಯೆ ಕಿತ್ತೂರ ಅನಿ ಚನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲ್ ಯೇಥೆ ಜೋರ್ದಾರ್ ಫಟಾಕ್ಯಾಂಚಿ ಆತಿಷ್ಬಾಜಿ ಕರತ್ ವಿಜಯೋತ್ಸವ ಸಾಜರಾ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಾ.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांनी भारतीय जनता पक्षाचे देशभरातील कार्य उत्तम असल्यानेच भारतीय जनता पक्षाला बहुमत देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तेलंगणा सोडले तर छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळतोय। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। सुवर्ण विधानसभेत सावरकरांचा फोटो लावण्याचा निर्णय हा सभापती घेतील असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे। विधानसभेतील सावरकरांचे चित्र काढण्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की सुवर्ण विधानसभेत सावरकरांचा फोटो लावण्याचा निर्णय हा सभापती घेतील असे ते म्हणाले। सोमवारी बेळगावातील सुवर्ण चौक जवळ त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। मुस्लिम समाजाच्या सभापतींपुढे सर्वांनी नतमस्तक व्हावे, मंत्री जमीर अहमद यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, मंत्री जमीर अहमद यांनी हे विधान जाणून बुजून केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। Take it as sportively and we learn the lesson from the defeat. Sir, BJP said again and again that the guarantees which they promoted did then not how work. We won in Telangana? Madhya Pradesh. In Madhya Pradesh also, the Shivraj Singh part, Chauhan, he also announced his guarantees. How he won? ಸರ್, ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರು, ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಂಬಂಧ ಹೇಳಿಕೆ ಸ್ಪೀಕರ್ ಮುಸ್ಲಿಂ ತಲೆ ಬಾಕ್ತಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರು. ಶಿ ಹಸ್ ನಾಟ್ ಮೇಡ್ ಇನ್ ಎನಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಡೆಲಿಬರೇಟ್ಲಿ ಆರ್ ಇಂಟೆನ್ಷನಲಿ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। हॉटेल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। कर्नाटकातील कृषी विधेयक कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी सुवर्ण सौधला घेराव घालणार असल्याचा इशारा कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हसरू सेनेचे राज्याध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे। कर्नाटकातील कृषी विधेयक कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी सुवर्ण विधान सौधला घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसरू सेना संघटनेचे राज्याध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे। सोमवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, या दरम्यान ते म्हणाले की सरकार हिवाळी अधिवेशन बेळगावात घेत आहे। मागील भाजप सरकारच्या काळात कृषी कायदा लागू करण्यात आला होता, त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने राज्यात आमचे सरकार आल्यास कृषी विधेयक कायदा मागे घेऊ असे सांगून आता ते शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। घेरावा दरम्यान पोलिसांनी आम्हाला अटक करण्याचा जर प्रयत्न केल्यास
गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ಬಿಜೆಪಿಗರು ಜಾರಿಗೆ ತಂದಂತ ಕೃಷಿ ಕಾಯ್ದೆ ಏನಿದೆ, ಎಪಿಎಂಸಿ ಬೈಪಾಸ್ ಬಿಲ್, ಅದು ಮಾರುಕಟ್ಟೆ ರೈತನ ಕೈ ತಪ್ಪಿ ಹೋಗಿದೆ. ಎರಡನೇದು 1961 ಭೂ ಸುಧಾರಣಾ ಕಾಯ್ದೆ ಏನಿದೆ, ಅದನ್ನ ಎಫೆಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಅದನ್ನ ಜಾರಿಗೊಳಿಸುವಂತ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿಗರಿಗಿಂತ ನೀವು ಅತಿ ಮುಂದೆ ನಿಂತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಯಾಕೆ ಹೈನುಗಾರಿಕೆಗೆ ಏನು ಉತ್ತೇಜನ ಕೊಡೋ ಬದಲಿಗೆ ನೀವು ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂತೀರಿ, ಚುನಾವಣೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ 7 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅಂತ 2 ರೂಪಾಯಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತೀರಿ. ನಿಮ್ಮ ಡೈರಿಗಳು 2 ರೂಪಾಯಿ ಕಡಿತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಏನು ಪಶು ಆಹಾರ ಇದೆ ಅದನ್ನು 2 ರೂಪಾಯಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು 2 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು 4 ರೂಪಾಯಿ ದರೋಡೆ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಇದು ಸರಿನಾ? ರೈತರನ್ನ ಯಾವ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು? ಇದು ತಪ್ಪು. ಬರಗಾಲ ಬಂದಿದೆ, ಬರಗಾಲದಲ್ಲಿ ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ರಿ? ಬರಗಾಲವನ್ನು ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತ 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿವರೆಗೆ ನಷ್ಟ ಉಂಟಾಗಿದೆ. ನೀವು ಕೇಳ್ತೀರಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ 18,000 ಚಿಲ್ಲರೆ ಕೋಟಿಯನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ನೀವೆಷ್ಟು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀರಿ? 320-350 ಕೋಟಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀರಿ. ಈಗ 2,000 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಗೆ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ, ಇದು ನ್ಯಾಯಸಮ್ಮತನ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ? ಇದು ನ್ಯಾಯಸಮ್ಮತನ ಅಂತ ಕೇಳ್ತೇನೆ. ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರ ಅದೇ ಅದು ಕೃಷಿ ಸಂಬಂಧ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ 2,000 ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ರೈತನಿಗೆ ಕೊಡೋ 2,000 ನೀವು ಕಟ್ ಮಾಡಿ ಈಗ ರೈತನ ಎಂಟಿಗೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಅಕೌಂಟಿಗೆ ಹಾಕೋಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸೋ ಕೆಲಸ ಬೇಡ. ನೀವು ಕೊಡೋಂಗಿದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಎಕರೆಗೆ 25,000 ಕೊಡೋ ಅಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರೆ ಮಾಡ್ರಿ. ಈ 2,000 ಕೊಟ್ಟು ಮುಂದಿನ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ದಾಟಿದ ಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಅಲಕ್ ನಿರಂಜನ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೈ ಎತ್ತೋ ಕೆಲಸ ಬೇಡ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ನೀವು ಮಾಡ್ತೀರಾ? ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕದಲ್ಲಿ ರೈತರನ್ನ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ನೀವು ಮಾಡಿ, ಮುಂದಿನ ಜನಾಂದೋಳನ ರೈತರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಈಗ ಚೆನ್ನಮ್ಮ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ 11:30 ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಸುವರ್ಣ ಸೌಧದ ಕಡೆ ಓಡುತ್ತೇವೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಮ್ಮನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಕೊಂಡೇಸ್ಕೊಪ್ಪಕ್ಕೆ ಏನಾರ ಒಯ್ದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಚಳುವಳಿ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಸೆಂಬಲ್ ಆಗ್ತವೆ. ಇನ್ನೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ. ಹೌದು, ಅದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅಸೆಂಬಲ್ ಆಗ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಸುವರ್ಣಸೌಧ ಮುತ್ತಿಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋರಾಟ ಇರುತ್ತೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬಂಧನ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಗೆ ರೈತ ಚಳುವಳಿಗಾರರು ಎದುರಿಲ್ಲ. ನಮಗೆ 43 ವರ್ಷ ರೈತ ಚಳುವಳಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಜೈಲು ಪೊಲೀಸು ಲಾಠಿ ಚಾರ್ಜ್ ಇವೆಲ್ಲವೂ ಮೀರಿ ರೈತ ಚಳುವಳಿ ನಡೀತಾ ಬಂದಿದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೇವೆ ಇವೆಲ್ಲ ಪ್ರಯೋಗ ನಿಮ್ಮ ಹತ್ರನೇ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಆದರೆ ರೈತರು ಬಂದಾಗ ಸಭ್ಯತೆಯಿಂದ ನಡ್ಕೋಬೇಕನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಿ. ಖಂಡಿತ ಆಗತ್ತೆ. ರಾಜ್ಯದ ಭೀಷಣ ದುಷ್ಕಾಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಸ್ತಾನಾ ದೇಖಿಲ್ ಸರ್ಕಾರ ಮಾತ್ರ ನಿವಡಣುಕಾಂಸಾಠಿ ಜಾಸ್ತ ಪೈಸಾ ಖರ್ಚು ಕರತ ಅಸಲ್ಯಾಚ ಚಿತ್ರ ಸಮೋರ ಆಹೆ. ಯಾಲಾ ಕಾಯ ಮನಾವೆ ಅಸಾ ಪ್ರಶ್ನ ದೇಖಿಲ್ ತ್ಯಾನಿ ಉಪಸ್ಥಿತ ಕೆಲಾ ಆಹೆ. ರಾಜಶೇಖರ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. ಹಲಗಾ ಗಾವಾನಜಿಕ್ಚಾ ಅಲಾರವಾಡ ಅಂಡರ್ ಬ್ರಿಜ್ ಸರ್ಕಲ್ ವ ಹಲಗಾ ಬೆಳಗಾವ್ ರಸ್ತ್ಯಾಚ್ಯಾ ದುರುಸ್ತಿಸಾಠಿ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮಸ್ಥಾನಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕೆಲೆ ಆಹೆ. ಹಲಗಾ ಗಾವಾನಜಿಕ್ಚಾ ಅಲಾರವಾಡ ಅಂಡರ್ ಬ್ರಿಜ್ ಸರ್ಕಲ್ ಅನಿ ಹಲಗಾ ಬೆಳಗಾವ್ ಸರ್ವಿಸ್ ರೋಡ್ ರಸ್ತ್ಯಾಚ್ಯಾ ತಾತ್ಕಾಲ ದುರುಸ್ತಿ ಸಹ ಅನ್ಯ ಮಾಗಣ್ಯಾಂಚೀ ಯೇತ್ಯಾ 4 ದಿವಸಾತ್ ಪೂರ್ತತಾ ನ ಝಾಲ್ಯಾಸ್ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಆಂದೋಲನ ಛಡಣ್ಯಾಚಾ ಇಶಾರಾ ಹಲಗಾ ಗ್ರಾಮಸ್ಥಾನಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರ್ಯಾನ ದಿಲಾ ಆಹೆ. ಪ್ರಸಾರ ಮಾಧ್ಯಮಾಲಾ ಮಾಹಿತಿ ದೇತಾನಾ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಘೋರ್ಪಡೆ ಯಾ ದರಮ್ಯಾನ್ ಮನಾಲೆ की अलारवाड अंडर ब्रिज सर्कल येथे चारही बाजूने रस्ते एकत्र येतात. या सर्कल मधून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी हलगा परिसरातील गावामधील लोक कामगार व शेतकऱ्यांची सतत वर्दळ असते. मात्र अलीकडच्या काळात सदर सर्कल मधील रस्त्याची खाच खळगे पडून वाताहत झाली आहे. याखेरीज या ठिकाणी कोणतेही साईन बोर्ड, स्पीड ब्रेकर, सिग्नल वगैरे काहीच नाही.
परिणामी या सरकारच्या ठिकाणी आठवड्याला किमान 2-3 तरी येथील अपघातामुळे बऱ्याच जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. कुंडस्कोप कार्यालय खमकारेटी आलारवाड सिंबोळी कुर्ची या भागातील शेतकरी कामगार वर्ग वकील आम्ही आज जिल्हाधिकारी बेळगावांना निवेदन देऊन विनंती कराले की आपण ताबडतोब नॅशनल हायवे अथॉरिटी बेळगावला डायरेक्शन द्या की आलारवाड अंडरब्रिज सर्कल या ठिकाणी चारीकडून रस्ते जमा झाले आहेत आणि त्या रस्त्यावरून हजारो वाहन हजारो आमचे या भागातील शेतकरी कामगार हे बेळगावला ये जा करत असतात पण त्या ठिकाणी चांगल्या व्यवस्थित प्रमाणचे साईनबोर्ड रस्ता नाही सिग्नल्स नाही स्पीड ब्रेकर्स नसल्या कारणानं तिथं आठवड्याला 2-3 ऍक्सिडेंट होऊन एक दोघांचे प्राण आठवड्याला जात आहेत आणि यासाठी तिथून हायवे एंट्रन्स होते बेळगावला होलका सोगान कार कंपनी समोर सुद्धा फार ऍक्सिडेंट होत आहेत परत हलगाव बसस्टँडला जाण्यासाठी जो खालचा हलगाव बेळगावी सर्व्हिस रोडवरून रस्ता आहे बंजुनाथ राईस मिल आणि अशोक लेंडन मोटर्स त्या ठिकाणी आपण स्पीड ब्रेकर्स आणि सिग्नल्स बसवावेत असे मी आज विनंती माननीय जिल्हाधिकारी बेळगावांना करत आहे त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटीला सक्त आदेश द्यावेत येत्या 4 दिवसात हे काम पूर्ण नाही झालं तर हलगा आणि परिसरातील सर्व गावचे कामगार वर्ग शेतकरी आम्ही लगेचच विधानसभेसमोर रास्ता रोको आंदोलन करणार हे आम्ही त्यांना आज इशारा वजा विनंती करत आहे. मी अण्णासाहेब घोरपडे वकील माजी उपाध्यक्ष बेळगाव वकील संघ बेळगाव. या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करते वेळी ऍडव्होकेट घोरपडे यांच्यासह ऍडव्होकेट एम एस नंदी अनंत घोरपडे सदानंद बिळगोजी दिगंबर धोंगडे मोहन काकतकर कृष्णा चौगुले किरण हनुमंतासे आदींसह हलगावासीय बहुसंख्येने उपस्थित होते. महादेव पवार कॅनन सिटी न्यूज बेळगाव. उत्तर कर्नाटकात अधिवेशन होत आहे याच मुद्द्यावर चर्चा होऊ द्या उत्तर कर्नाटकाच्या समस्या व विकासासंदर्भात चर्चा होऊ द्या असे मत आरोग्य विभागाचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी व्यक्त केले आहे. उत्तर कर्नाटकात अधिवेशन होत असल्याने यावरच चर्चा होऊ द्या असे आरोग्य विभागाचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. त्यांनी सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला आहे. उत्तर कर्नाटकाच्या समस्येसह कर्नाटकाच्या विकास आणि समस्यांवर चर्चा होऊ द्या आपल्या सरकारमध्ये त्रुटी असतील तर त्या चर्चेतून कशा दुरुस्त करता येतील यावर चर्चा व्हायला हवी सर्वसाधारण अधिवेशनात चांगल्या विचारांवर चर्चा व्हायला हवी असे ते म्हणाले. ಅದೇ ಈಗ ಈಗ ಜಸ್ಟ್ ಈಗ ಲ್ಯಾಂಡ್ ಆಗಿದ್ದೀವಲ್ಲ ಇನ್ನು ಇವತ್ತೇ ನಮ್ದೆಲ್ಲ ಅನೇಕ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಸು ಕೂಡ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆಯನ್ನು ನೀಡಲೇಬೇಕು ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಕೇಂದ್ರೀಕೃತವಾದಂಥ ಚರ್ಚೆಗಳಾಗಲಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದ ಮುಂದೆ ಇರುವಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಗಳಾಗಲಿ ಅಂತ ನನ್ನ ಒಂದು ಬಯಕೆ ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಧಿವೇಶನ ನಡೆದಾಗ ನಾವು ಅದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸ್ಕೋಬೇಕು ಆಡಳಿತ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಕೂಡ ಇದು ಒಂದು ರೀತಿ ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದೇವೆ ಹೇಗೆ ನಾವು ನಿಭಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹೇಗೆ ನಮ್ಮ ನಿರ್ವಹಣೆ ಹೇಗಿದೆ ಅದು ಕೂಡ ಒಂದು ರೀತಿ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮತ್ತು ಏನಾದರೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಲೋಪದೋಷಗಳಾಗ್ತಾಯಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಈ ಚರ್ಚೆಗಳ ಮುಖಾಂತರ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಅವಕಾಶ ಸೊ ಅದರಿಂದ ಈ ಒಂದು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಚರ್ಚೆಗಳಾಗುವ ಮುಖಾಂತರ ಮುಖ್ಯವಾದಂಥ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆರೋಗ್ಯಕರವಾದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀಲಿ ಅಂತ ನಾನು ಹಾರೈಸ್ತೀನಿ ಆಯ್ತಾ. ಹೌದು, ನಮಗೆ ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ 2ನೇ ರಾಜ್ಯ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಭಾಳ ಸಂತೋಷ. ಆದರೆ ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ 3 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಹಿನ್ನಡೆ ಆಗಿರುವಂಥದ್ದು ಕೂಡ ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ನಮಗೂ ಕೂಡ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅದು ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಫಲಿತಾಂಶ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹಿನ್ನಡೆ ಅಂತಲೇ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ಏನು ಈ ಹಿಂದಿ ಹಾರ್ಟ್ಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಈ ಹಿಂದಿ ಹಾರ್ಟ್ಲ್ಯಾಂಡಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ನಾವು ಜನರ ಒಂದು ಒಲವನ್ನು ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಜನರ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಗಳಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಒಂದು ಭಾಳ ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಅಂಶ. ಆದರೆ ಎಲ್ಲಿ ಲೋಪ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಖಂಡಿತ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಆಂತರಿಕವಾಗಿ
ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಚುನಾವಣೆ ತಂದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಪರಿಣಾಮ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕ್ ಹೋಗಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ, ಆದ್ರೆ ಈಗ ಈ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದ ತಕ್ಷಣ ಲೋಕಸಭಾ ತೀರ್ಮಾನ ಆಗೋಯ್ತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿಂದೆ ಇದೇ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಳೆದ ಬಾರಿ ಲೋಕಸಭೆ ಆದಾಗ ಇದೇ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಲ್ಲ ಗೆದ್ದಿತ್ತು. ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ಛತ್ತೀಸ್ಗಢ, ರಾಜಸ್ಥಾನ ಎಲ್ಲ ಮೂರು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆದ್ದಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಆವಾಗ ಅದು ಲೋಕಸಭೆ ಬಂದಾಗ ಅದು ಆ ಥರ ಆಗಲಿಲ್ಲ. ಸೊ ಇದೇ ಆಗುತ್ತೆ, ಹೀಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಒಂದೊಂದು ಚುನಾವಣೆ ಒಂದೊಂದು ಥರ ಇರ್ತದೆ. ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅವಲೋಕನ ಆತ್ಮಾವಲೋಕನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ನಾವು ಜನರ ವಿಶ್ವಾಸ ಗಳಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಎಡವಿದ್ದೇವೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೋಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಮುಂದೆ ಇನ್ನೇನೇನು ಮಾಡಬೇಕು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಖಂಡಿತ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಪೂರ್ತಿ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇದರಿಂದ ನಾವೇನು ಧೃತಿಗೆಡುವಂಥದ್ದು ಏನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ನಮ್ಮ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತ ಇದೆ, ನಮ್ಮ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ. ಅದನ್ನು ನಿಭಾಯಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಲ್ಲಾದರೂ ಇರಲಿ, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಲ್ಲಾದರೂ ಇರಲಿ, ಅದನ್ನು ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಅದರ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಆಗದೇ ನಾವು ನಮ್ಮ ಮುನ್ನಡೀತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡ್ರಪ್ಪ, ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹೇಳ್ಬೋದು ಮತ್ತು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸ್ಕೀಮ್ಗಳನ್ನೇ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಾಪಿ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅದು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಚುನಾವಣೆ ಅಂದಾಗ ಅನೇಕ ಅಂಶಗಳು ಬರ್ತದೆ. ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲೇ ಗೆದ್ದುಬಿಟ್ಟು ಈಗ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬರೀ ಗ್ಯಾರಂಟಿಯಿಂದ ಗೆದ್ದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಏನಲ್ಲ. ನಮ್ಮ ನಾಯಕತ್ವ, ಸಂಘಟನೆ, ಹೋರಾಟ, ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರದ ವೈಫಲ್ಯ ಇದೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಬಂದಾಗ ನಾವು ಗೆಲ್ತೀವಿ. ಅದೇ ಥರ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿರ್ತದೆ. ಇವತ್ತೇ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಇನ್ನೂ ಎಲ್ಲ ಅನಲೈಸ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈಗ ಏನೇನಾಯಿತು ಅಂತ ಅದು ಅನಲೈಸ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ಬೋದು. पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की तेलंगणात चांगला निकाल लागला आहे, तीन राज्यांमध्ये धक्का बसला आहे. पंचराज्य निकालाचा लोकसभेवर परिणाम होईल का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की काँग्रेसने घाबरण्याची गरज नाही, पंचराज्य निकालाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. याबाबत केंद्रीय नेत्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हमी योजना हा सरकारी कार्यक्रम आहे, निवडणूक जिंकण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. ते म्हणाले की निवडणुकीत विजय पराजय हमी योजनांनी ठरवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव रोलर स्केटिंग व एंजल फाउंडेशन यांच्या वतीने बेळगावमध्ये ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी व एंजल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ओपन डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप शिवगंगा स्पोर्ट्स क्लब स्केटिंग रिंग ओमनगर बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये 150 अधिक स्केटिंग पटूंनी सहभाग घेतला होता. या चॅम्पियनशिपचा उद्घाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभ एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा विनाते बेनके यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मिनाते बेनके म्हणाल्या की स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून माझ्या मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आपण या स्पर्धांना सहकार्य करत असल्याचे त्या म्हणाल्या. नमस्कार सर्वांना. आज आपण इथं एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही स्केटिंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. आम्ही हरेक कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन भरवत राहतो की एंजल फाउंडेशन काय तर करावं असं एक इच्छा ठेवलेली आहे की एंजल फाउंडेशनच्या वतीने सगळ्या मुलांना स्कोप भेटावं. कॉम्पिटिशन आता स्पोर्ट्समध्ये राहू देत, डान्सिंगमध्ये राहू देत या रंगोली कॉम्पिटिशनमध्ये राहू देत. आता तुम्ही बघत असणार विविध कॉम्पिटिशन मी करत आहे, तसं मला बेळगावकरांचा सपोर्ट पण चांगला भेटत आहे. असंच मला सपोर्ट करावं, आणखीन तुम्ही मला सपोर्ट केला तर मला आणखीन वेगवेगळे अजून भरपूर काय मला कॉम्पिटिशन ठेवायचं आहे, त्याला मला सपोर्ट भेटेल आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि ह्या मी आताच कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे त्या माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी. एंजल आलिष्काचा वाढदिवस यो मी साजरा करत आहे. मागच्या वर्षी पण मी हे कॉम्पिटिशन केला होता आणि आज डिसेंबर 1 तारीख, उद्या माझ्या 2 तारीखला माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. आणि मागच्या वर्षी पण केलेले सेकंड टाईम मी करत असा आणि दरवर्षी मी असंच कॉम्पिटिशन ठेवत जाणार. आणि मला सरांनी सपोर्ट केल्याबद्दल आणखीन सर्वांनी मला असं सपोर्ट करावं आणि एवढंच मी माझे 2 शब्द सांगून मी तर सक्सेसफुल या कॉम्पिटिशनला मला भेटत आहे. आणखीन हर एक पार्टिसिपेट चांगलं खेळत आहेत, आणखीन असंच खेळावं पार्टिसिपेटनी चांगलं कार्य करावं आणि कॉम्पिटिशनमध्ये अशा अचानकी जास्ती भाग घ्यावं म्हणून माझी इच्छा आहे. हे इथं मला सरांनी इथं बोलून मला 2 शब्द मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.
या दरम्यान सूर्यकांत हिंडलगीकर बोलताना म्हणाले की स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमी एंजल फाउंडेशन अग्रेसर असते, असेच पुढेही सहकार्य करण्याचे आवाहन या दरम्यान त्यांनी केले आहे. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी आणि एंजल फाउंडेशन तसेच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आज स्पीड रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी एंजल फाउंडेशन यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे, दरवर्षी करत आहेत, हे आजचं दुसरं वर्ष आहे. इथून पुढेही ते आम्हाला असंच सपोर्ट करत राहतील. मी एंजल फाउंडेशनच्या सौ मीनाताई बँके यांचं फार आभारी आहे आणि इथून पुढे त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं अशी त्यांना विनंती करतो. यावेळी मीना बेनके, इंटरनॅशनल स्केटर निखिल चिंडक, दीपक सुतार, अक्षता लोहार, प्रज्ञा शिंदे, बेळगाव दक्षिण रोकट्रॅकचे अध्यक्ष चेतन शिंदे, सूर्यकांत हिंडलगेकर, तुकाराम पाटील, सुरज शिंदे, अजित शिलेदार, विनायक पाटील सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावातील हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकासह सर्व प्रश्नांवर चर्चा केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. उत्तर कर्नाटकासह राज्यातील सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आहे, या भागच्या मुद्द्यांवर अधिक चर्चा केली जाईल असे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले. त्यांनी सोमवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. 5 राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या झटक्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना ते म्हणाले की भाजपाकडे चांगली संसाधने आहेत, लोकांशी खोटं कसं बोलायचं हे भाजपाने चांगलं शिकून घेतलं आहे आणि लोक त्यावर विश्वासही ठेवतात असे ते म्हणाले. उत्तर कर्नाटकद ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಗೆ ಬರುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಇರುತ್ತೆ. ಕೇಳ್ತೀರಾ? ತೆಲಂಗಾಣ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಿನ್ನಡೆ ಆಗಿದೆ, 4 ಕಡೆ ಕೂಡ ಹಿನ್ನಡೆ ಆಗ್ತಿದೆ. ಇಲ್ಲ, ನಾವು ಮಣಿಪುರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಲ್ಲೇನು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇಷನ್ಸ್ ಏನಿರಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಯಾವ ನ್ಯಾಷನಲ್ ಪಾರ್ಟೀಸೂ ಇಲ್ಲ. 4 ಜಾರ್ಖಂಡ್ 100 ಭಾಗ ಗೆಲ್ಲುತ್ತೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ರಿಪೋರ್ಟ್ಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಇತ್ತು. ಮತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿಯವ್ರ ಹತ್ರ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಧರ್ಮದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವರು ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜನಕ್ಕೆ ಸುಳ್ಳು ಭಾಳ ಇಂಪಾಕ್ಟ್ ಕೇಳಿಸುತ್ತೆ. ಬಿ ಜೆ ಪಿಯವರು ಮೇಲಿಂದ ಹಿಡಿದು ಕೆಳಗಡೆವರೆಗೂ ಕೂಡ ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದನ್ನು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲ್ತವ್ರೆ. ಜನ ಸುಳ್ಳನ್ನೇ ನಂಬ್ತಾರೆ. ನಾವೇನು ಮಾಡೋಣ? ಗ್ಯಾರಂಟಿ ಇದು ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಆಯಿತು, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಗಿಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಗ್ಯಾರಂಟಿ ಇಲ್ಲಾಂದರೂ ನಾವು ಗೆಲ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ ಬಿ ಜೆ ಪಿಯ ದುರಾಡಳಿತದಿಂದ ಜನ ಬೇಸತ್ತಿದ್ರು, ನಮಗೆ ಆಗ್ತಾಯಿದ್ರು. ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ಆದರೆ ನಮಗಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಗ್ಯಾರಂಟಿ. ಈಗ ನಾವು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ 2,500 ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ, ಅವರು 3,000 ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ ವೃದ್ಧಾಪ್ಯ ವೇತನ 4,000 ನಾವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ. ಟಿ ಆರ್ ಎಸ್ನವರು 5,000 ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಾವು ವಿದ್ಯುತ್ 200 ಯೂನಿಟ್ ಫ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ, ಅವರು 250 ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಮಗಿಂತಲೂ ಜಾಸ್ತಿನೇ ಹೇಳಿದರು ಬಿ ಆರ್ ಎಸ್ನವರು. ಆದರೆ ಜನ ನಮಗೆ ಮತ ಹಾಕಿದ್ರು. ಅಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಗ್ಯಾರಂಟಿ ಇಲ್ಲಾಂದರೂ ಕೂಡ ಗೆಲ್ತಾ ಇದ್ವಿ. ಕಾರಣ ಏನಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಬಿ ಆರ್ ಎಸ್ ನಾಯಕರಾದ ಕೆ ಸಿ ಆರ್ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದರಲ್ಲ, ಜನರ ಜೊತೆ ಸೇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಮೇಲೆ ಏನೋ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ? ಏನೋ ಬೀರೋದಿಲ್ಲ ಲೋಕಸಭೆಗೂ ಇದಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ, ಉದಾಹರಣೆಗೆ 5 ಮುಂಚೆ ಇದೇ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ರಾಜಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಜಾರ್ಖಂಡಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷನೇ 3 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು. 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಆಯಿತು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಕೂಡ ಬಿ ಜೆ ಪಿನೇ ಗೆಲ್ತು. ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಓಟ್ ಹಾಕೋದು, ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕೋದು ಇಶ್ಯೂಗಳ ಮೇಲೆ
ಶೂರ್ ಮೇಲೆ ಈಗ ಭವಾನಿ ದೇವನವರು ಸರ್ ಕಾರ್ ಅಪಘಾತ ಆಗಿರುವಂತ ಸರ್ ಅವರು ಅಲ್ಲೇ ಸ್ಪಾಟ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವಂತದ್ದು ಏನಂದ್ರೆ ಈ ಬಡವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಆದ್ರೆ ನನ್ನ ಕಾರಿಗೆ ಏನಾಗಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ವೀಡಿಯೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್ ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ पंचराज्य निवडणुकीच्या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नाही असे सांगून त्यांनी भवानी रेवन्ना यांच्या व्हिडिओ व्हायरल प्रकरणावर उत्तर देताना त्यांनी मी तो व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले आहे। राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा दा वेळ झाले छोटेशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। विश्रांति नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सामरा गावामध्ये बस व्यवस्था सुरळीत नसल्याने सामरामधील शाळा कर्नाटकामध्ये जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने जनतेला भरडून काढायचे ठरवले आहे की काय असेच वाटत आहे। सर्व आघाड्यावर काँग्रेस सरकार विफल झालेले आहे। सांबळा येथील विद्यार्थ्यांची अनेक दिवसांपासून बस व्यवस्था सुरळीत करावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रयत्न करत आहेत, पण बसची काही व्यवस्था अद्याप होत नाहीये। शेवटी कंटाळून सांबळा गावातील विद्यार्थी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांबळा येथे रास्ता रोको करून सुरळीत बस व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले की काँग्रेस सरकार सत्तेवर येता जनोपयोगी 19 योजना बंद केलेल्या आहेत। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारे 4,000 रुपये देखील बंद करण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या मुलासाठी मिळणारी मदत निधी सुद्धा बंद करण्यात आली आहे। विद्युतच्या अभावामुळे लोड शेडिंग सुरू आहे। महिलांना 2,000 रुपये देण्याची आश्वासने देऊन महिलांची फसवणूक करण्यात आली आहे। दुर्दैव आहे कर्नाटकातील जनतेचं, आपलं जे सरकार आहे काँग्रेसचं सरकार आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं आहे आणि आम्हाला दुःख वाटतंय। 1,000-2,000 साठी मतं गाठलो आणि ह्या दरिद्र सरकारला या सत्तेवर बसविलं। आज शेतकऱ्यांचे 4,000 रुपये बंद झालेले आहेत, लोड शेडिंग सुरू झालेलं आहे, शेतामध्ये पाणी आहे पण वीज नाही आहे, त्यामुळे पिकं वळायला लागलेली आहेत, शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे। महिलांना खोटी आश्वासनं देऊन 2,000 रुपयेचं लालच दाखवलं गेलेलं आहे पण ते सुद्धा पूर्ण मिळालेलं नाही आहे। आणि आज विद्यार्थ्यांची दशा जर बघितली, सकाळी 9 वाजता येऊन बस स्टॉपला थांबतात,
बस थांबत नाहीत, पहिले दोन तीन पिरियड चुकतात, शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही, संध्याकाळी 5 शाळा सुटते, पहिल्यांदा विद्यार्थी 5:30 घरी यायचे, आज रात्री 8-9 वाजतायत कारण बस मिळत नाही आहेत, विद्यार्थ्यांचं जेवढं काही नुकसान होत आहे ही नुकसान बापाई सरकार देणार आहे काय, असल्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि जर याचं छोटंसं आंदोलन केलेलं आहे, विधानसभेचं अधिवेशन इथं चालू होणार आहे, जर त्यांनी बस व्यवस्था जर व्यवस्थित केली नाही तर आम्हाला विधानसभेला घेराव घालावा लागेल। जसं एअरपोर्ट इथून सामन्यातून सगळे मंत्री संत्री सगळे जातात, त्यांचा रस्ता बंद करावा लागेल, त्यामुळे मी यांना सरकारी इथं अधिकारी आलेले आहेत केएसआरटीसी त्यांना विनंती करतो, सकाळी 7-10 वाजेपर्यंत 4 बस एक्स्ट्रा आम्हाला पाहिजेत, कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे तुम्ही समजून घ्यावं अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो। आणि ह्या ठिकाणी चेतावणी देतो, हे सांभाळणं आहे संपूर्ण बेल्ट, या ठिकाणी आम्ही आंदोलन करावं लागेल, त्याला जबाबदार केएसआरटीसीचे अधिकारी राहतील, हे आज ठिकाणी सांगू इच्छितोय। धन्यवाद। कितीतरी वर्ष आम्ही सामरा बसची वाट पाहत होतो पण आम्हाला बस मिळत नव्हती, कितीतर वर्षानंतर आम्ही धनंजय सरांना आणि विक्रम दादांना सांगून एक बस सोडली होती, ती पण फक्त 6 सोडली गेली आहे आणि ती बस बंद केलेली आहे। रोज रोज तसंच झालं तर काय करायचं, रोज शाळेला कसं जायचं, आमचे आई वडील शेतकरी आहेत, शेतकरी असल्या मला शाळेला पाठवतात, रोज दोन क्लास तीन क्लास सोडले तर आम्ही कसं जायचं, कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजमध्ये म्हणतात लेट लायला वापस जावा, तर आम्ही जायचं कसं, आणि बस जर आहे एवढी मोठी सिटी आहे, एअरपोर्ट सिटी आहे, सांबरेला एअरपोर्ट सिटी म्हणतात आणि तरी या गावाला एक सुद्धा बस नाही, गावाची संख्या बघितल्यावर गावाला किमान 4-5 बस पाहिजे तरी एक सुद्धा बस नाहीये, प्रत्येक शाळेच्या मुलांनी कसं जायचं, गेल्या 1-8 दिवसाच्या मागे। या आंदोलनात विक्रम सोनजी, मल्लापा कांबळे, सांबरा ग्रामपंचायत अध्यक्ष रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगानी, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक चत्राटी, अविनाश परीड, धर्मेंद्र तळवार, कल्लप्पा पालकर, विलास खनगावकर, मनोहर जुई, राहुल गावडे, शशी कोकितकर सह अन्य ग्रामस्थ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। चिक्कामंगळूर येथील पोलिसांनी वकिलावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत बेळगावातील वकिलांनी राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून त्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चिक्कामंगळूर पोलिसांनी वकील प्रीतम यांच्यावर केलेला हल्ला आणि पोलीस स्थानकात केलेल्या कारवाईचा निषेध करत दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत बेळगाव येथील हजारो वकिलांनी सोमवारी चन्नम्मा सर्कलमध्ये मानवी साखळी करून रास्ता रोको केला। सरकारने वकिलांसाठी वकील संरक्षण कायदा लागू करावा, तसेच शुल्लक कारणावरून वकिलावर अंदाधुंद हल्ला करण्याची चिक्कामंगळूर शहर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नाही, त्यामुळे हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू असताना सरकारचे मंत्री, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस व भाजप राज्याध्यक्षांच्या मार्गावरील झिरो ट्रॅफिक व्यवस्थेच्या विरोधात चन्नम्मा सर्कल येथे वकिलांच्या आंदोलनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनीही आक्रोश व्यक्त केला आहे। कायद्याचे शिक्षण देणाऱ्या वकिलाने जनतेसमोर असे वागणे कितपत योग्य आहे असे सांगत वकिलांच्या वागण्यावर जनतेने संताप व्यक्त केला आहे। या दरम्यान सुरेंद्र उगारे, आर पी पाटील, अनंत मांजरेकर, बाळकृष्ण कांबळे, विनोद पाटील सह अन्य उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। शेतकऱ्यांच्या नावावर आम्ही सरकार स्थापन केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे, मात्र जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तेव्हा ते मगरीचे अश्रू ढाळतात असा आरोप विरोधी नेते आर अशोक यांनी केला आहे। राज्यातील काँग्रेस सरकारने आतापर्यंत कोणतीच पावले उचलली नसल्याची टीका विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी केली आहे। त्यांनी सोमवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला आहे। शेतकऱ्यांच्या नावावर आम्ही सरकार स्थापन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न आला की मगरीचे ते अश्रू ढाळतात अशी त्यांनी जोरदार टीका करून काँग्रेस पक्ष विनाकारण पैसा खर्च करत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे। बऱ्या पर्यायदल्ली जनरिगे मसले कण सुरसता इरुवंतदन्न मत्ते ई सरकार इन्नू टेक् आफ् आगिल्ल। रैतर हेसरल्लि नावु सरकार माड्तीनि अंदरु, रैतर विचार बंद्रे मसले कण्णूर सुरसतारे, एल्ल तेलंगाणदल्लि होगि आरामसे रेसार्ट्गळल्लि इद्दारे, ನಮ್ಮ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡೋಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಪತ್ರಿಕೆಗಳಿಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಮೀಡಿಯಾ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಏನು ಅಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತಾರೆ, 2,000 ಕೊಡಿ ಬಸ್ ಫ್ರೀ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಇದೆಯಾ ಸ್ಕೀಮು, ನಮ್ಮ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ಯಾರ್ದ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದೆಲ್ಲ ಸುಮಾರು 60 ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಮತ್ತು JDS ಜಂಟಿಯಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀರಿ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ। ಒಟ್ಟು 85 ಜನ ಈಗ ನಾವು 85 ಜನ ಶಾಸಕರು,
85 ಶಾಸಕರನ್ನ ಒಂದು ಸ್ಟ್ರೆಂತಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂಥ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸ್ತೀರಿ. ಸರ್ಕಾರ ಮೋಜು ಮಸ್ತಿಯಲ್ಲಿ ಸುತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸರ್ಕಾರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಕಳಪೆ ಸರ್ಕಾರ, ಬಂದಂಥ 6 ತಿಂಗಳಲ್ಲೇ 60 ಸ್ಕ್ಯಾಂಡಲ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ದಂಧೆ, ಹಲೋ ಅಪ್ಪ, ಈ ಥರ ಏನೇನೋ ಸ್ಕೀಮ್ಗಳು ತಂದು ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ವಿಶೇಷ ಅಲ್ಲ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಸಮಯವನ್ನು ನಿಗದಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಸ್ಪೀಕರ್ ಅವ್ರಿಗೂ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಉತ್ತರ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಇರ್ಬೋದು, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ 371J ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿನ ಎಷ್ಟು ನೇಮಕಾತಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟು ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀರಿ. ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ, ಕಿತ್ತೂರು ಕರ್ನಾಟಕ ಇವೆರಡೂ ಭಾಗದ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಒತ್ತನ್ನು ಕೊಡ್ತೀರಿ. ಅಲ್ಲಿರೋ ಬಂದಿರೋವಂಥ ಎಲ್ಲ MLAಗಳು ಕೂಡ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕು, ಆ ಭಾಗದ ಜನರು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕ್ಯಾನನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. ಶಿಕ್ಷಕಾಂಚಾ ಕಾಹಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಹೆ ತೆ ಸೋಡವಣ್ಯಾಸಾಠಿ ಸರ್ಕಾರನೆ ಲಕ್ಷ ದ್ಯಾವೆ ಅಶಿ ಮಾಗಣಿ ಕರುನ್ ವಿಶೇಷ ಶಾಳೆತಿಲ್ ಶಿಕ್ಷಕಾನಿ ಆಂದೋಲನ ಛೇಡ್ಲೆ ಹೋತೆ. ವಿಶೇಷ ಶಾಳೆತಿಲ್ ಶಿಕ್ಷಕ ವ ಶಿಕ್ಷಕಾನಾ ಸೇವಾ ಸುರಕ್ಷಾ ದ್ಯಾವಿ ಆನಿ ಶಿಕ್ಷಕಾಂಚಾ ಕಾಹಿ ಸಮಸ್ಯೆ ಸೋಡವಣ್ಯಾಸಾಠಿ ಕಾರ್ವಾಯಿ ಕರಾವಿ ಯಾ ಮಾಗಣಿ ಸಾಠಿ ಸುವರ್ಣ ಸೌಜವಳ ಉಭಾರಣ್ಯಾತ್ ಆಲೆಲ್ಯಾ ಮಂಡಪಾತ್ ಶಿಕ್ಷಕಾನಿ ಆಂದೋಲನ ಛೇಡ್ಲೆ ಹೋತೆ. ಶಾಸಕೀಯ ವ ಅನುದಾನ ಆಚಾರಸಂಹಿತಾ ಅಂತರ್ಗತ ಚಾಲವಲ್ಯಾ ಜಾಣಾರ್ಯಾ ಶಾಳಾಂಮಧ್ಯೆ ಕೇವಳ ವಿಶೇಷ ಪ್ರಶಿಕ್ಷಿತ ಶಿಕ್ಷಕಚ ಕಾಮ ಕರತ ಅಸೂನ್ ತ್ಯಾನಾ ಸೇವಾ ಸುರಕ್ಷಾ ವೇತನ ದಿಲೆ ಜಾತೆ. ತರ ಬಾಲ್ ಕೇಂದ್ರೀ ಯೋಜನೆ ಅಂತರ್ಗತ ಕಾರ್ಯರತ ಅಸಲೇ ವಿಶೇಷ ಶಾಳೆತಿಲ್ ಶಿಕ್ಷಕ ವ ಶಿಕ್ಷಕಿಯನ್ನಾ ಕೊಂತಿಹಿ ಸುರಕ್ಷಾ ನಾಹಿ ತೊ ಪಗಾರ ಜಗಣ್ಯಾಸಾಠಿ ತ್ಯಾನಾ ಪುರೇಸಾ ನಸಲ್ಯಾಚಿ ತಕ್ರಾರ್ ತ್ಯಾನೀ ಕೆಲೀ ಆಹೆ. ಸರ್ಕಾರಚಾ ಹಾ ಭೇದಭಾವ ಗೆಲ್ಯಾ ದಶಕಾಂಪಾಸೂನ್ ಸುರು ಆಹೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯತಿಲ್ ವಿಶೇಷ ಶಾಳಾ ಸುಮಾರೆ 40 ತೆ 45 ವರ್ಷಾಂಪಾಸೂನ್ ವಿಶೇಷ ಮುಲಾಂಸಾಠಿ ಸೇವಾ ದೇತ ಆಹೆತ್. ಶಾಳಾನಾ ಲಾಗಣಾರ್ಯಾ ಮೂಲಭೂತ ಸುವಿಧಾ, ಮುಲಾಂನಾ ಲಾಗಣಾರೆ ಶಿಕ್ಷಣಾಚೆ ಸಾಹಿತ್ಯ ಉಪಲಬ್ಧ ಹೋತ್ ನಸಲ್ಯಾಬದ್ದಲ್ ತ್ಯಾನೀ ನಾರಾಜಿ ವ್ಯಕ್ತ ಕೆಲೆ. ಸರ್, ನಮ್ದು ವಿಶೇಷ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘಟನೆ ಸರ್. ವಿಶೇಷ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ನೀಡ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಶೇಷ ಶಿಕ್ಷಕ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘಟನೆ ಸರ್. ನಮ್ಮದು ಒಂದೇ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಏನಂದ್ರೆ, ನಮಗೆ ಗೌರವಧನವನ್ನು ತಲಗಿಸಿ ನಮಗೆ ಪೂರ್ಣವಾದ ಒಂದು ವೇತನವನ್ನು ಕೊಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಸರ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ ಸರ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಅಂದ್ರೆ ಮೂರು ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಶಾಲೆಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್. 1982ರ ಒಂದು ಗ್ರಾಂಟಿನೇಡ್ ಅಂತ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ ಸರ್. ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳೂ ಇದೆ. ಈಗ 2010ರಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಗೊಂಡ ಶಿಶು ಕೇಂದ್ರೀಕೃತ ಅಂತ ಯೋಜನೆ ಇದೆ ಸರ್. ಈ ಶಿಶು ಕೇಂದ್ರೀಕೃತ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಗೌರವಧನ ಅಂತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಂದರೆ, ಈ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳು ಮತ್ತು 1982 ಗ್ರಾಂಟಿನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ವೇತನವನ್ನ ನಮಗೆ ಒದಗಿಸಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಸರ್. ಸರ್, ನಮ್ಮ ಸುಮಾರು ಈಗ ಒಂದು ದಶಕದಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಸರ್? ಈ ಶಿಶು ಕೇಂದ್ರೀಕೃತ ಅಂತ ಒಂದು ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಸರ್, ಒಂದು ಮಗುವನ್ನ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅನುದಾನವನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಸರ್. ಈ ಗೌರವಧನ 20,200 ಇದೆ ಸರ್. ಆಮೇಲೆ ನಾನ್ ಟೀಚಿಂಗ್ ಅವರಿಗೆ 13,500 ಇದೆ ಸರ್. ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅಡಿಗೆಯವರು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಸೇವಾ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಸರ್, ಈ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಇವತ್ತನೇ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕ ಅಂತ ನಾವು ಅವರಿಗೆ ಹುದ್ದೆಗೆ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡ್ರೆ ಅವರಿಗೂ 20,200 ಸರ್. ಈಗ 40 ವರ್ಷದಿಂದ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೂ ಅವರಿಗೂ 20,200 ಸರ್. ಈ ತರ ವೇತನನು ಇನ್ಕ್ರಿಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇವೆಲ್ಲ ಕೆಲವೊಂದು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತುಂಬಾ ಇದೆ ಸರ್. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನ್ ಸರ್, ಸಚಿವರು ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್. ಸಚಿವರು ಬಂದಿಲ್ಲ, ನಾವು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಸರ್. ಈಗ ಸರ್ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮೇಡಮ್ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೇಳಿದೀವಿ ಸರ್. ಮೊನ್ನೆ ಒಂದ್ಸಲ 29 ಇದು ನವೆಂಬರ್ 29ಕ್ಕೂ ಮೇಡಮ್ ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದಿದೀವಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಕ್ರೀಡಾಕೂಟದ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಸೂಕ್ತ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳು ತಂದಿದೀವಿ ಸರ್. ತಂದಿದೀವಿ ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸರ್. ನಾನು ಶಾಂತಾ ಸಿಂಧೆ ಅಂತ, ಜಿಜಾಮತ ಸಂಸ್ಥೆ ಅಥನಿ ಸರ್. आजकाल सरकारच्या कृतीमुळे विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे खूप अवघड झाले आहे. तसेच ते विशेष शाळेतील शिक्षक होण्यासाठी निवृत्त होत आहेत. याचे कारण म्हणजे येथे काम करणाऱ्या लोकांना कोणतीही सुरक्षा नाही आणि सध्याच्या पगारातून दैनंदिन खर्च भागवणे त्यांना कठीण झाले आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर.
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकारची तयारी, जशास तसे उत्तर दिले जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी साधला पत्रकारांशी संवाद. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कर्नाटक सरकारचा निषेध. महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिंदोळे येथे रास्ता रोको. आमचा स्वीकार महाराष्ट्र सरकार करणार की नाही, युवा नेते शुभम शेळके यांचा महाराष्ट्र सरकारला प्रश्न. हिवाळी अधिवेशन हे गरीब शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले पाहिजे, शेतकऱ्यांच्या हितदृष्टिकोनातून निर्णय घ्यावे, भाजप राज्याध्यक्ष विजयेंद्र यांनी केले स्पष्ट. आता वेळ झाली इथं थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.